जिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात. दळणवळण मोठ्या प्रमाणावर होतं. साहजिकच राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांचं प्रमाण असून ते कमी कमी कसं होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः दुचाकींचे वाढते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागानं कसोशीनं प्रयत्न करावेत असं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. नियोजन भवन सभागृहातील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशांना उतरवणं धोक्याचं आहे, त्यामुळे तसं ते करू नये. महाविद्यालयीन तरुणही दुचाकी चालवताना हेल्मेट न घालताना दिसतात, त्यामुळे ते स्वतःला आणि कुटुंबांना देखील संकटात टाकतात. त्यामुळे आम्ही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हेल्मेट आवश्यक केलं आहे. वाहन चालकांनी हे लक्षात घ्यावं की त्यांना मिळालेला परवाना म्हणजे गाडी चालवण्याचा हक्क नाही तर केवळ सुविधा आहे. रस्त्याचा उपयोग करण्याचा पादचारी आणि इतर लोकांचा हक्क तितकाच महत्वाचा आहे असंही ते म्हणाले. रस्ते आणि वाहन सुरक्षित करणं हे आव्हान आम्हाला पार पाडावं लागतं. अगदी मुख्य जनावरांचे बळी सुद्धा गेले नाही पाहिजेत. वाहन चालवताना आपण ते व्यवस्थित चालवत असलो तरी इतर वाहन चालक तसं चालवत असतीलच असं नाही, त्यामुळे आपण नेहमी काळजी घेऊन वाहन चालवावं असं मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी उपस्थित चालकांना केलं. याप्रसंगी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक शैलस चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर पवार म्हणाले की त्यांनी जास्तीत जास्त वेळा अपघातात मरण पावलेल्या तरुणांचे शव विच्छेदन केलंय. त्यांच्या परिवारांचा आक्रोश आपण पाहिलाय. अपघात स्थळी 108 रुग्णवाहिका तातडीनं अपघातग्रस्तांना मदत देण्यास नेहमीच आघाडीवर असतात असंही ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप दळवी, रोड सेफ्टी एनजीओचे विलास पवार यांनी देखील आपले विचार यावेळी मांडले.